ही दृश्य आहेत पन्हाळा बुधवार पेठ रस्त्याची. मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आणि रस्ता खचला. पन्हाळ्यावर येण्याचा मुख्य मार्गच बंद झाला. शुक्रवारी रस्ता खचला, त्यानंतर पन्हाळ्याचा संपर्क तुटला. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू झालं, पण रविवारी पुन्हा एकदा हा रोड तुटला. शुक्रवारी 295 मिलीमीटर इतका सलग पाऊस पन्हाळ्यात झाला. रस्त्याच्या उताराच्या बाजूनं दरड कोसळली आणि कठड्याचा भाग तुटला. 4 दरवाजा जुना नाका ते संरक्षक कठड्यापर्यंतचा रस्ता उताराच्या बाजूनं खाली घसरला. प्रवाहाचा वेग इतका होता की रस्त्याचा भाग 60 फूट मंगळवार पेठेत घसरला. पन्हाळ्यावर येण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून 3 दरवाजातील मार्गाचा वापर होत होता, पण तोही रस्ता 2 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गडावर येण्याचा मार्गच बंद आहे. त्यामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. दुसरीकडे 7 दिवस पुरेल इतकाच रेशन साठा गावात बाकी आहे. ऐतिहासिक आणि पर्यटनाचं ठिकाण असलेला पन्हाळा 3 वर्षांपासून बंद आहे. त्यातच पन्हाळ्यावर येणारा रस्ता आधी शुक्रवारी आणि मग रविवारी 2 दा खचला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, कारण एकीकडे 6 ते 7 दिवस पुरेल इतकाच रेशन साठा नागरिकांकडे, तर दुसरीकडे पन्हाळ्यावर कोरोनाचं थैमान पाहायला मिळालं होतं. कोरोना काळात पन्हाळ्यावर 500 रुग्णसंख्या आणि 15 मृत्यूही झाले होते. त्यामुळे आता करायचं काय असा प्रश्न गावकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.